जन्माला पहिलं कारण कर्म, दुसरं कारण वासना, आणि तिसरं कारण पाप पुण्य करुणिया जन्मा येतो प्राणी, किंवा पाप पुण्य समान समी आणि तव पावी जे कर्मभूमी. म्हणजे अधिक जर पाप असेल तर होणे गाढव कुतरा, अधिक जर पुण्य असेल तर स्वर्ग लोकाची वैकुंठाची प्राप्ती होते. पण पाप आणि पुण्य समान पारड झालं तरच मनुष्य देह प्राप्त होतो. पावला हा देह काकटाळी न्याय आणि नघडे ते उपाय घडवाले. म्हणजे तुम्हाला जन्माला यावं लागतं शास्त्रामध्ये तीन कारण सांगितले, एक कर्म, दुसरी वासना आणि पाप पुण्य. बरोबर आहे, या तीन कारणामुळे तुमची आमची इच्छा जरी नसेल तरी तुम्हाला यावं लागतं. याला म्हणायचं अनिच्छा प्रारब्ध, इच्छा नसताना येणं. सद्गुरु बाबा पाठामध्ये सांगतात तीन प्रकारचं प्रारब्ध आहे माऊली बाबा, तीन प्रकारचं प्रारब्ध, एक स्वइच्छा प्रारब्ध, एक परिच्छा प्रारब्ध आणि एक अनिच्छा प्रारब्ध. आपल्याला जन्म घेण्याची इच्छा जरी नसेल तरी जन्म घ्यावा लागतो दुकानदार. कशामुळे? अनिच्छा प्रारब्ध. त्यानंतर परीक्षा प्रारब्ध. आता परीक्षा प्रारब्धामध्ये भगवंत बसतात. भगवंताला या ठिकाणी अवतार घेण्याची इच्छा जरी नसेल तरी भक्ता कारणीने घेतली से आळी दहा गर्भवास सोसी वनमाळी. म्हणजे भगवंताची इच्छा जरी नसेल तरी अवतार घ्यावा लागतो भक्ता करता. म्हणजे याला म्हणायचं अनिच्छा प्रारब्ध. आणि स्वइच्छा प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेने जन्म घ्यावा वाटलं तर घ्यायचा, नाही वाटलं तर नाही घ्यायचा. याच्यामध्ये स्वइच्छा प्रारब्धामध्ये फक्त आणि फक्त संत महात्मे बसतात, कारण ते स्वतःच्या इच्छे येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. म्हणजे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं, संत महात्मे येत असतात आणि भगवंताला आणावं लागतं. आणली ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. भगवंताला या ठिकाणी भक्तांनी आणलेलं आहे महाराज. आणली ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. संत महात्मे हे अवतार धारण करतात फक्त सहा कामाकरता. लक्षात ठेव माय बापन, भगवंत अवतार धारण करतात तीन कामाकरता. काय मामा? भगवंत अवतार धारण करतात किती? तीन कामाकरता. आणि संत महात्मे अवतार धारण करतात सहा कामाकरता. शिवाजी ते सहा काम कोणते आणि तीन काम कोणते? भगवंत अवतार धारण करतात परित्राणाय साधुनाम, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम. परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या तीन कामाकरता भगवंत स्वतः गीतेमध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामधील आठव्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवंत स्वतःच्या अवताराचं या ठिकाणी कारण सांगतात. भगवंत म्हणतात मी अवतार धारण कशा करता करतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभितानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यम. मग कोणती कामं आहेत ती तीन कामं? कोणते? परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पहिलं काम सांगितलं भगवंताने कोणतं? परित्राणाय साधुनाम, साधूचं रक्षण करण्याकरता. दुसरं काम परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम, जे वाईट कर्म कर्माने करणारे आहे, जे दुष्कृती लोक आहे त्यांचा नाश करण्याकरता भगवंत अवतार धारण करतात. आणि तिसरं काम कोणतं? भगवंताचं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पुन्हा 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 धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत अवतार धारण करतात. म्हणजे भगवंताला अवतार धारण करण्याची तीन कामं. बर, या माऊली महाराज विठाला 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 तीन कामा करता भगवंत अवतार धारण करतात आणि संत महात्मे सहा कामा करता अवतार धारण करतात. पंजाब मला सहा कामा करता भगवंत अवतार धारण करतात. कोणती ती सहा काम आहे? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या सहा कामा करता भगवंत अवतार धारण करतात, संत महात्मे अवतार धारण करतात. पहिलं काम वाढावया सुख. मग विचारूया का हो तुको बराय, संत महात्मे हे सहा कामाकरता अवतार धारण करतात, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे सुखाचा. मग का हो तुको बरा, या संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये सुख नाही का हो? तर ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर विचार करायचा ठरलं तर ज्ञानोबाराय गोड उदाहरण देतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाचा. महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात मृत्यूलोकामध्ये सुखाची गोष्ट कधी ऐकायला पण भेटत नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. त्याबद्दल ज्ञानोबाराय उदाहरण देतात आपल्याला. उदाहरण असं आहे की ज्ञानोबाराय सांगतात खाली असे इंगळं किंवा इच्छा असे आथरायचे खाली,
आणि त्याच्या सांग तुळशीदास महाराज झोपा आणि सकाळी उठल्यावर विचारायचं बद लागली झोप मस्त शक्य आहे का हिंसाच्या किंवा इंगळ्याच्या खाली आदराच्या त्याच्यावर झोपल्याच्या नंतर झोप लागणं शक्य आहे का हो मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या या पद्धतीने संसारामध्ये सुख नावाची गोष्ट ऐकायला भेटत नाही ज्याचा त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कोणत्या ना कोणत्या कारणाला दुःखी दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माणूस दुःखी प्रत्येक माणूस जो देखे सो दुखिया बाबा पंकज महाराज सुखिया कोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही प्रत्येकाला कोणत्या ना कोणतं कोणतं ना कोणतं दुःख आहे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास म्हणजे कोणाला शारीरिक व्याधी असेल कोणाला शारीरिक दुःख असेल कोणाला मानसिक दुःख असेल कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास काही जवळ धन नाही म्हणून दुखी काही जवळ इतकं धन आहे ते सांभाळता सांभाळता दुःखी कसं सांभाळाव कुत्रे पाळायले काय बंदूक ठेवायले काय तलवारी ठेवायले काय धन सांभाळण्याकरता दगदीत महाराज म्हणजे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी मग सुखी जर व्हायचं असेल तर सुखी या जगामध्ये जर कोण असेल सुखी राम के दास म्हणजे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दुःखानं दुःखी असल्यामुळे या दुःखरूप संसारामध्ये सुख वाढवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संत महात्मे म्हणून मला सांगतात वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया धर्म वाढावया कुळाचार नाम विठोबाचे या कामाकरता संत महात्मे आले म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी वैकुंठावरून ते संत महात्मे या ठिकाणी या सर्व गोष्टी वाढवण्याकरता आले पण या सर्व गोष्टी वाढत असताना त्या संत महात्म्यांना या जगाला उपदेश करायला सुरुवात केली पण उपदेश करत असताना ते संत महात्मे जीवनामध्ये कधी खोटं बोलणे अभंगाचं ते लटके येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी नोहिनवे जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा दिला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पारमार्थिक क्षेत्रातील असणारे श्रीगुरु भोराडेश्वर भामचंद्र भांडारा डोंगरावर ज्ञान साधना करून वयाच्या 42व्या वर्षी देहासहित वैकुंठाला जाणारे गीता भागवत ज्ञानेश्वरी रामायण महाभारत यासारख्या ग्रंथांचं मंथन करून त्यांनी पंचमवेद म्हणजे गाथा समाजाला बहाल केला असे असलेले जगद्गुरु तुकोबार आहे. आणि त्या जगद्गुरु तुकोबाराचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाऱ्या धन्यता देतात. पण धन्यता कोणाला देतात? जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्यांच्या अंतकरणामध्ये दीनजनाविषयी ओतप्रोत दया भरलेली आहे जगद्गुरु तुकोबाऱ्या त्यांना धन्यता देतात. अभंगाचं प्रथम चरण, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी धन्यता देतात, विचारूया आपण तुकोबारायांना, का हो तुकोबाराय तुम्ही त्या संतांना धन्यता का देतात? तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात की बाबांनो, ते आपलं सुखरूप असं वैकुंठ रूपी घर सोडून या ठिकाणी आले. आले तर कशा करता? फक्त उपकार करण्याकरता. अभंगाचं दुसरं चरण, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आणि उपकार करत असताना उपकारार्थ त्या संत महात्म्याने जगाला उपदेश करायला सुरुवात केली. पण उपदेश करत असताना ते संत महात्मे जीवनामध्ये कधी खोटं बोलले नाही. लटके वचन नाही देही उदासीन. ते संत महात्मे बोलत असताना कधीही खोटं बोलले नाही. आणि देहाविषयी जर त्यांचा भाव जर कसा असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देही उदासीन. मग का हो तुकोबाराय तुम्ही सांगतात ते संत महात्मे कधी खोटं बोलले नाही, मग नेमके ते बोलले तरी कसे? जगद्गुरु तुकोबाराय याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. हा झाला अभंगाचा सरळ भाव. अर्थ विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देतात वसा सदसंताच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झाले आपल्या या मुंबई नगरीमध्ये. चार ठाण आहे का सगळ्यांनी पोहे खाल्ले? मला आता कोण झोपलं कोण जागे एकदा बघून घ्या. साधुसंतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झाले आपल्या या चार ठाणं नगरीमध्ये. आज या ठिकाणी आदरणीय संतप्रेमी ओमप्रकाशजी लोखंडे साहेब यांनी भव्य दिव्य असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि आज सकाळीच महाराजांचा फोन आला की तुम्हाला एक तास कीर्तन सेवा करावं लागेल. महाराज म्हणलं सेवकही करावे सांगितलेले काम चार ठाणकरांचं फार मोठं ऋण आमच्यावर आहे महाराज. आणि त्या ऋणातून कुठंतरी थोडंसं उतराई होण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न नक्कीच करू. विठ्ठल कीर्तनरूपी सेवेकरता निवडलं अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाऱ्या धन्यता देतात. बघा जे जगद्गुरु तुकोबाऱ्या संत महात्म्यांना साधू संतांना धन्यता देतात त्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांना कोणीतरी धन्यता दिली. अशी कोण आहे की जगद्गुरु तुकोबाऱ्यांना धन्यता दिली? वर एक काळचे कट्टर वैरी असलेले रामेश्वर शास्त्री. पण त्या रामेश्वर शास्त्रींना देखील एक दिवस म्हणावं लागलं, धन्य तुकोबा समर्थ जेने. Thank you.
एकांचे कट्टर वैरी असलेले रामेश्वर शास्त्री पण ते जगद्गुरु तुकोबारांना म्हणतात धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. असा कोणता पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारांनी केला असावा की रामेश्वर शास्त्रींना देखील धन्यता द्यावी लागली. बघा त्रेतायुगामध्ये एक फार मोठी घटना होऊन गेली. त्रेतायुगामध्ये एक फार मोठी घटना होऊन गेली. ती घटना अशी होती की रामचंद्र प्रभूंना समुद्रावर पूल बांधून लंकेमध्ये जायचं होतं. म्हणून वानरांनी काय करायचं, राम नाव दगडावर टाकायचं आणि दगड पाण्यावर तरंगू लागले. ही घटना कधी झाली, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये. त्रेतायुगामध्ये ही घटना घडली पण याच घटनेची पुनरावृत्ती माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी कलियुगामध्ये करून टाकली. जळी दगडा तारी देला जैशाला तारी साधू संतांना धन्यता देतात त्या जगद्गुरु तुकोबारांना रामेश्वर शास्त्रींनी धन्यता दिली पण ते जगद्गुरु तुकोबारा या आजच्या अभंगाद्वारे धन्यता देतात. अभंगाचं प्रथम साथी ये प्रभु परकारा
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. जगद्गुरु तुकोबाराय संतांना धन्यता देतात. परंतु धन्यता ही आपल्याला जर बघायची ठरली तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने धन्यता दिलेली आपल्याला बघायला भेटते. काही ठिकाणी गावाला धन्यता आहे, काही ठिकाणी आई वडिलांना धन्यता आहे. बघा, नामदेवरायांनी श्री संत सावता महाराजांचं वर्णन करत असताना म्हणतात, सावता महाराजांचं वर्णन करत असताना नामदेवरायांचा अभंग बघा, धन्य ते आरण रत्नाची ती खाण जन्मला निधान सावतातो. पुन्हा नामदेवराय वर्णन करतात सावता महाराजांच्या आई वडिलांचं, धन्य माता पिता तयाची, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, निसाठविला दाता त्रैलोक्याचा. एकांत प्रमाण नाही आलं सांगा माऊली महाराज, कसं आता वय झालं काय आठवत नाही जरा काय प्रमाणे. धन्य माता पिता तयाची आपली आई दाते जागता, आपली आई दाते जागता. होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण धन्य माता पिता तयाचिया. सावता महाराजांनी साठविला दाता त्रैलोक्याचा म्हणून धन्य माता पिता तयाचिया. किंवा भागवत शास्त्राचा जर विचार करत असता तर आता दोन दोन भागवताचार्य समोर येतात. काय होतं, वक्ते ज्यावेळेस श्रोते म्हणून एखाद्याच्या समोर बसतात ऐकण्याकरता, असे प्रसंग विशाल महाराज बापराव महाराज असे प्रसंग कधीतरी क्वचित पाहायला भेटतात. श्रोते भरपूर भेटतील पण वक्ते म्हणजे सांगणारे जे असतात ते एखाद्या वेळेस असा प्रसंग येतो. आज दोन दोन भागवताचार्य भागवत शास्त्राचा विचार करायचा असतात तर धुंदुकारीने भागवत शास्त्राचं वर्णन करत असताना धुंदुकारी म्हणतो, धन्यात भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सत्ता होती तथा धन्य. त्या ठिकाणी भागवत शास्त्राला धन्यता दिली. कशामुळे, प्रेत येणीतून सोडवण्याकरता अनेक प्रकारच्या साधनाचा उपयोग केला पण काही उपयोग झाला नाही. म्हणून शेवट सूर्यदेवाचं स्मरण केलं आणि सूर्यदेवांना सांगितलं, फक्त आता काय करा तुम्ही भागवत शास्त्राचं या ठिकाणी काय करा, सप्ताहाचं आयोजन करा. आणि सप्ताहाचं आयोजन केल्याबरोबर प्रेत योनीतून धुंदुकारीचं त्या ठिकाणी सुटका झाली. त्याला त्या ठिकाणी प्रेत योनीतून जर सुटल्या गेला असेल तर ते कशामुळे, तर भागवत सप्तावामुळे. म्हणून प्रेत योनीमध्ये पडलेल्या धुंदुकारीने भागवत शास्त्राला धन्यता दिली, धन्यात भागवती वार्ता प्रेत पिडा विनाशिनी सप्ता होपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. म्हणजे धन्यता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला भेटते. परंतु आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या संसारामध्ये धन्य जर कोण असेल तर ज्यांच्या अंतकरणामध्ये दीन आणि जनाविषयी ओतप्रोत अशी दया भरलेली आहे, जगद्गुरु तुकोबाराय त्यांना धन्यता देतात. पण काहो तुकोबाराय, संसारामध्ये धन्यता तुम्ही ज्यांच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेली आहे त्यांना देतात. परंतु संसार म्हणजे काय, संसाराची वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येईल. संसार कशाला म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारा भज संसारा. मग यातून पार व्हायचं असेल तर भज गोविंदम भज गोविंदम. संसार म्हणजे काय, ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं ठरलं तर अगा उपदनी आणि निमणे
हे सासची जे का मानणे तया जीव लोकू मी म्हणे संसारो हा ना म्हणजे उपजे ते नाशे नाशेले ते पुनरपी देते हे घटिकायंत तैसे परिभ्रमे गा याचं नाव संसार आहे. अशा संसारामध्ये जर धन्यता कोणाला दिली असेल तुकोबारांनी तर दयावंत जे अंतरी ज्यांच्या अंतकरणामध्ये दीन आणि जनाविषयी उत्प्रोत दया भरलेली आहे त्यांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. पण विचारूया आपण तुकोबारांना का हो तुकोबाराय अहो दीन कोणाला म्हणायचं आहे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे जे इंद्रियाच्या अधीन आहे अशा दिन आणि जनांना जे सन्मार्गाला लावतात भवसागरामध्ये बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. का हो तुकोबाराय तुम्ही साधू संतांना धन्यता देतात कशामुळे याच्या मागचं कारण काय आहे. का धन्यता देतात इतरांना धन्यता द्यायची सोडून तुम्ही साधू संतांना धन्यता का देतात तर जगद्गुरु तुकोबाराय याचं उत्तर अभंगाच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्यांना धन्यता देण्यामागचं कारण ते आपलं सुखरूप असं वैकुंठ रूपी घर सोडून या ठिकाणी आले येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वैकुंठ रूपी असं असलेलं घर सोडून या ठिकाणी आले. बघा जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत जर आपल्याला विचार करायचा ठरलं तर जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात आम्ही आमचं वैकुंठ रूपी घर सोडून कशा करता आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग अडराणे भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिवू. झाडू संताचे मार्ग अडराणे भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिवू. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही आमचं वैकुंठ रूपी घर सोडून या ठिकाणी आलो कशा करता तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मज धाडिले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. मग अशा असलेले दयानिधी संत ते संत या ठिकाणी आले कशा करता याचं उत्तर निळुबाराय देतात. निळुबाराय सांगतात मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी असे असलेले संत त्यांनी मार्ग दाखवला. मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग जाऊनी गेले आधी म्हणजे दयानिधी असे असलेले संत ते संत या ठिकाणी आले कशा करता तुम्हा आम्हाला मार्गाला सन्मार्गाला लावण्याकरता. कारण संतांची व्याख्या करत असताना सन्मार्ग वर्तीन संत तद्रूपेन विद्या विनय संपन्ने म्हणजे संतांची व्याख्या करत असताना शास्त्रामध्ये व्याख्या केली आहे जे सन्मार्गाने वर्तन करतात यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजनः सयत प्रमाणं कृते लोकस्तजन वर्तते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात जसं मोठी माणसं आचरण करत असतात त्याच पद्धतीने येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती त्याची रानुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून
संत महात्म्यांनी मार्ग दाखवलेला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, आणि त्यांनी दाखवल्या मार्गाप्रमाणे जर आपण आचरण केलं तर तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. त्यांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गाने जर आपण जर गेलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही. कशामुळे? मोडून या नाना मते देते सिद्धांत सौरत्व. आणि मग ते संत कशाय? निळामणे आईसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. मग संत महात्म्याने दाखवल्या मार्गाप्रमाणेच का जायचं? कारण ते मार्ग दाखवण्याकरताच आले. म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संत महात्मे आले, तुम्हा आम्हाला तुळशीदास महाराज तुम्हा आम्हाला यावंच लागतं, विठ्ठल महाराज तुम्हा आम्हाला यावंच लागतं. तर संत महात्मे येत असतात बापुरा महाराज आणि भगवंताला आणावं लागतं. अलग लक्ष दिशाल महाराज. आता काय करावं? आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, म्हणजे असं. संत महात्मे येत असतात, तुम्हा आम्हाला यावंच लागतं. जगदीश महाराज, कशामुळे यावं लागतं? तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. शास्त्रामध्ये तीन कारण सांगितले. आगा कर्मीजय उरावे, दत्ता महाराज आगा कर्मीजय उरावे तैती सुख दुःखी फळावे आणि तयाचे भोगावया यावे देहायिका. अजय महाराज, तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. पहिलं कारण सांगितलं कर्म. आगा कर्मीजय उरावे, केले कर्म झाले त्याची भोगाले आणि उपजले मेले ऐशे किती. म्हणजे पहिलं कारण काय सांगितलं? जन्माला येण्याचं कर्म. दुसरं कारण सांगितलं कार्तिक महाराज, वासना. वासना